कोरोनाची लागण झालेले जगात सर्वाधिक म्हणजे एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण अमेरिकेत आहेत तर मृत्यू पावलेल्यांचा आकडा सोळाशेच्या पुढे गेलाय अनेक शहरं ओस पडली आहेत देशात सर्वांनाच घरात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत ईस्टरपर्यंत तरी परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्ह नाही आहेत त्यामुळे आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या गाईडलाईन्स एप्रिल अखेरपर्यंत जारी करण्यात येत असल्याचं म्हटलंय the peak the highest point of death rates remember this is likely to hit in two weeks nothing would be worse than declaring victory before the victory is won that would be the greatest loss of all <laughs> डॉक्टर अँटनी फॉसी हे राष्ट्राध्यक्षांच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या मते कोरोनामुळे एक लाख लोकांचा बळी जाऊ शकतो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांच्या मते याहून भयानक परिस्थिती होऊ शकते आणि तातडीने उपाययोजना केल्या नाहीत

वेंटिलेटर व्हेंटिलेटरसारखी उपकरणं उपलब्ध न केल्यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हॉस्पिटल्सवर आरोप केलेत सार्वजनिक वापरासाठी ती उपलब्ध करावीत असं ट्रम्प यांनी म्हटलंय